नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी नगर तालुक्यातील देहरे परिसरातील गावांचा प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधलाय. या दौऱ्यात डॉक्टर विखे यांनी विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून टीका करीत या भागातील प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही दिली आहे. नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी नगर तालुक्यातील देहरे परिसरातील गावागावांमध्ये प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधलाय. विविध गावात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार आघाव यांनी डॉक्टर विखेंच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय. यावेळी बाळासाहेब हराळ, गोविंद मोकाटे, गोविंद सप्रे, व्ही डी काळे, बंडू रोहकले, गुलाब शिंदे, बबन जगताप, रमेश जवरे, मच्छिंद्र जगताप, अनिल करांडे, मनोज कोकाटे, गणपत काळे, गणेश शिंदे आदी उपस्थित होते. डॉक्टर विखे यांनी आपल्या भाषणात विरोधी उमेदवार जगताप यांच्यावर तोफ डागत या भागातील प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक करण्याची ग्वाही दिली आहे. या ठिकाणी नगरच्या सर्वसामान्य जनतेने खासदार म्हणून एखाद्या उमेदवाराला का निवडून द्यावं याची ही निवडणूक आहे. आज आपल्या भागामध्ये एवढा मोठा प्रश्न के रेंजचा आहे, पाण्याचा आहे, बांबोरी चारीचा मगाशी उल्लेख केला आणि MIDC आहे. या चार प्रश्नाव्यतिरिक्त मला वाटत नाही की फार मोठे प्रश्न असतील. आपण एक एक करून घेऊ. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही जर निवडून दिलेला खासदार त्या ठिकाणी लोकसभेमध्ये निवडून गेला, आता के रेंजचा प्रश्न आपल्याला हाती घ्यायचा आहे. के रेंजचा प्रश्न हाती घ्यायला आपण जेव्हा जाऊ, या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, संरक्षण मंत्री समजा कुठल्या तरी आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटकाचा झाला, आणि त्याला जेव्हा तुमचा खासदार निवेदन द्यायला जाईल तर तिथं मराठी बोलून चालेल का? इंग्रजी तर बोलावं लागेल कधी. आता मी तर बोलू शकतो, समोरच्या माणसाने बोलून दाखवा. 12 तारखेला आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी माझी प्रचार सभा घ्यायला या ठिकाणी नगर शहरात येत आहेत. आता अजून काय पाहिजे? 36 वर्षाच्या वयामध्ये देशाचा पंतप्रधान आपली सभा घ्यायला आला, बस आलं याच्यामध्ये. आता ज्या इतर लोकांना पंतप्रधान व्हायचे ते नगरला मुक्कामाला आहेत मला पाडण्यासाठी. ज्यांना मुख्यमंत्री व्हायचे आमचे संगमनेरचे मित्र ते पण नगरलाच मुक्कामाला आहेत. मला एक गोष्टीचं आश्चर्य वाटत की या 36 वर्षाच्या मुलाने असं काय वाईट काम केलंय ज्याने की त्याला पाडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र एक झालं. मला एक कारण सांगितलं पाहिजे. माहितीचा अधिकार जर वापरला तर त्यांच्या माहितीच्या अधिकारामध्ये जेवढी माहिती काढली तर 4 वर्षामध्ये विधानसभेमध्ये फक्त 3 मिनिटं बोललेत. त्यांचे वडील विधान परिषदेमध्ये 8 वर्ष आमदार राहिलेत, 1 मिनिटं सुद्धा बोलले नाहीत. आणि मग अचानक उमेदवार झाल्यानंतर शेतकऱ्यांना न्याय कसा देणार? 2.5 लाख विधानसभेच्या मतदारांमध्ये तुम्ही निवडून गेल्यानंतर त्यांच्या प्रश्नावर 4 वर्षामध्ये 3 मिनिटं फक्त बोलतात, तर मग 18 लाख मतदारांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही लोकसभेमध्ये कसे मांडणार याचं उत्तर तुम्ही द्यायला हवं. त्या ठिकाणी म्हणतात की सुजय विखे हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करतो. करतो ना, मी कुठं नाही म्हटलं. तुमच्या वरती फिरत असेल रोज डट जाते. जरी मी हेलिकॉप्टर वापरतो ना तर त्यातलं उत्पन्न हे सुजय विखेच्या स्वतःच आहे. आम्ही आमच्या उत्पन्नासाठी कधी लोकांच्या जमिनी बळकवल्या नाहीत, कधी फोन लावून खंडण्या घेतल्या नाहीत, कधी फोन लावून लोकांना रात्री पैसे पोच करायला सांगितले नाहीत. ही आमची संस्कृती नाही. स्वकर्तृत्वावर त्या ठिकाणी कमवतोय. तुम्ही मला 5 वर्ष संधी द्या, किमान 2 तरी मोठे उद्योग तुमच्या नगर MIDC मध्ये आणून दाखवतो आणि या ठिकाणी रोजगार निर्मिती करतो. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.